कठुआ बलात्कार प्रकरणी कालच सहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर देखील अशा घटनांना आळा बसलेला मात्र दिसून येत नाही. नागपूरमध्ये पुन्हा एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एटीएमच्या सुरक्षा रक्षकाने 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आरोपी विरोधात वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. भूषण दहात असं आरोपीचं नाव आहे. या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. वाडीतील कोठारे लेआउट काचीमेट इथे पीडित मुलगी आपल्या आई सोबत राहते. पीडित मुलीची आई घरकाम करते. नेहमी पीडित मुलगी आरोपीच्या बहिणीकडे राहते. आरोपीची बहीण याच भागातील शाळेत चपराशीचे काम करते, त्यामुळे ओळखत असल्यानं पीडित मुलीच्या आईने नेहमीप्रमाणे मुलीला आरोपीच्या बहिणीकडे सोडले होते. आरोपी भूषण दहाट बहिणीसोबत राहतो. मुलीला सोडून तिची आई घरकामाला गेली. 4 वाजता आरोपी भूषणने मुलीला तिच्या आईकडे सोडून निघून गेला. मुलीला त्रास होत असल्याचं पाहून तिच्या आईने तिला विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपी भूषण दहाट विरोधात वाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून वाडी पोलिसांनी भूषण दहाट या आरोपीला अटक केली आहे. हा गुन्हा घडल्यानंतर दाखल होण्यापूर्वीपासूनच आमचा डीव्हीचा जो स्टाफ आहे तो सक्रिय झाला. डीव्हीच्या 2 टीम आरोपीच्या मागावर रवाना झाल्या. आमचे जे गुप्त बातमीदार सोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून, तसे आरोपीचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या माध्यमातून आरोपीचा ठाव ठिकाणीचा शोध घेण्यात आला. तसेच त्याचे जे मोबाईल नंबर तो वापरत होता त्या मोबाईलचे CDR SDRच्या मागे आम्ही होतो. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DCP साहेब, आमचे SCP साहेब आम्हाला गाईड करत होते फोनद्वारे, आणि समक्ष येऊनसुद्धा आमचे SCP साहेब गेले होते. त्या अनुषंगाने त्या त्या पठडीतला तपास आरोपीचा आम्ही करत होतो. कालची अख्खी रात्र आमचे DB कर्मचारी आरोपीच्या मागावर होते. आरोपीच्या मागावर मिळालेल्या माहितीनुसार उमरेड, रामटेक, यातली मोहपा गाव, नंदन नगरधन गाव, हे सगळा एरिया, काटोल, नागपूर सिटीमध्ये सुद्धा कुठे कुठे लोकेशन मिळतात, काय आहे, कोणाची कॉन्टॅक्ट आहे, या सगळ्या बाबतीचा तपास आरोपीचा शोधकाम आम्ही केला. आणि आज सकाळी म्हणजे 12-12:30 आरोपीला ताब्यात घेण्यास आम्हाला यश मिळालं. हे रात्रभर केलेल्या प्रयासाचं फळ आहे, कारण गुन्हा सेन्सिटिव्ह होता. एका लहान बालिकेला एका तरुण पुरुषाने मुलांनी असे कृत्य करणं हे कुठेतरी सगळ्यांच्या मनाला वेदना देणारी गोष्ट होती. आणि एक पोलिसातला माणूस म्हणून आम्हाला ती फिलिंग आहेच की अशा गोष्टी घडतात तेव्हा आम्हाला ती सहन होत नाही. त्या सर्व पातळीवर आम्ही अभ्यासपूर्ण तपास करून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आता त्याकडे प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे. पुढे आरोपीला अटक करून अधिक तपास करण्याची तजवीज ठेवली आहे. वरिष्ठांचं मार्गदर्शन चालू आहे. पुढील तपास केला जाईल.